आज 14 नोव्हेंबर पंडित नेहरू यांची जयंती आणि बालदिन. याच बालदिनाचं औचित्य साधत पुण्यातील शालेय विद्यार्थी असलेल्या आर्यन काशीकर यांना विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केलाय. आज देशभरात साजरा होत असलेल्या बालदिनाचं औचित्य साधत पुण्यातील सिंबॉयसी शाळेमध्ये इयत्ता 9वीचा विद्यार्थी असलेला आर्यन काशीकर यांना ओरिगामी कलेच्या माध्यमातून विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या 11 महिन्यांच्या अथक प्रयत्नांद्वारे आर्यननं कागदाच्या वापरातून तयार केलेले 2100 अधिक सील माशांच्या प्रतिकृतींचे एक आगळं वेगळं प्रदर्शन प्रभात रस्त्यावरील सिंबॉयसी शाळेच्या बॅडमिंटन कोर्टवर भरवण्यात आले. बॅडमिंटन कोर्टवर सुमारे 18 फूट बाय 36 फूट इतक्या जागेत आर्यननं बनवलेल्या या सर्व प्रतिकृती स्थापित करण्यात आल्या. प्रत्येक प्रतिकृती साधारण 3 इंच इतक्या आकाराचे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला या आधीचा 2000 सील माशांच्या प्रतिकृतींचा विक्रम मोडण्याचा आर्यनचा हा प्रयत्न आहे. या दृष्टीनं आज सदर प्रयत्नांचं परीक्षण करण्यात आलं. परीक्षक म्हणून ओरिगामी कलेच्या क्षेत्रात गेली 25 वर्ष कार्यरत असणारे आणि पुण्यातील ओरिगामी मित्र या संस्थेचे मानद सदस्य स्वाती धर्माधिकारी, ॲडव्होकेट श्रीकांत दळवी आणि ॲडव्होकेट दीपाली डुंबरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. माझं नाव आर्यन काशीकर, मी 9th स्टँडर्डमध्ये आहे. मी हा रेकॉर्ड लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ ओरिगामी सील्स हा रेकॉर्ड मी करतो आहे. तर सील्स हे ऑब्जेक्ट निवडण्यामागचं कारण असं आहे की ते आजकाल खूप मारले जातात, त्यांची खूप शिकार होते त्यांच्या ब्लबर स्किन वगैरेसाठी. आणि मी हे ऑब्जेक्ट घेऊन असा मेसेज मला असा मेसेज द्यायचा आहे की या सील्सची जी जे मारी सगळ्यांना मारत आहेत सील्सला, ते बंद व्हावं म्हणून मी हे सील्स केले आहेत. हे ट्रायकलर त्यात कॉम्बिनेशन घेण्याचं कारण असं आहे की ते आपल्या देशाच्या फ्लॅगला रिप्रेझेंट करतं, म्हणून हे मी ट्रायकलरचं थीम घेतली आहे. मी दुसरीत असताना ओरिगामी मला इंट्रोड्यूस झालेली, तर मी तेव्हापासनं आधी मला काही माहीत नव्हतं कुठून शिकायची ओरिगामी, कारण इंडियात एवढं हे नाही आहे ओरिगामीचं, ते जपानमध्ये खूप असतं, इकडे एवढं नाही आहे. त्यामुळे मी एकच हे होतं की यूट्यूब, मग त्याच्यावर मी हळूहळू शिकलो. एक जर्मी शेफर, जेवण आकाशीमा असे माझे दोन फेवरेट क्रिएटर्स होते, ओरिगॅमिस्ट होते, त्यांच्या ते व्हिडिओज टाकायचे, तर त्यांचं बघून मग मी पण ट्राय करायचो. आधी जमायचं नाही, मग नंतर जमायला लागलं. मग तसं करत मी आधी सोपे करत डिफिकल्टपर्यंत आलो आणि मग आता हा अटेम्प्ट करतो आहे. ओरिगॅमीचा एक फायदा असो की त्यांनी पेशन्स वाढतो आणि कॉन्सन्ट्रेशनची खूप गरज असते ओरिगॅमीला. कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स दोन्ही वाढलं. बेसिकली पालक म्हणून तर खूपच मला अभिमान आहे या गोष्टीचा, कारण साधारण ज्या वयात मुलांना खूप अट्रॅक्शन्स होतात की मोबाईल किंवा गेम्स किंवा व्हिडिओ गेम्स, तो सो त्या वयातच मी त्याला ओरिगामी काहीतरी वेगळं म्हणून ओरिगामी रुबिक क्यूब अशा 2-3 गोष्टी शिकवल्या, त्याच्यात त्यांनी ओरिगामी पटकन पिकअप केली. आणि ओरिगामी एकतर अजून त्याचे वेगळे बेनिफिट्स म्हणजे त्याचे मोटर मुवमेंट्स खूप चांगले झाले, जे लहान वयात होणं आवश्यक होतं. त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, त्याचा पेशन्स तर भयानक वाढला, ज्याचा त्याला अभ्यासामध्ये पण खूप उपयोग होतो आहे. त्याच्यानंतर डिझाईन, इमॅजिनेशन किंवा व्हर्च्युलायझेशन ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यात त्याला खूप चांगलं जॉमेट्रिकल ॲस्पेक्ट किंवा 3D मॉडेलिंगचा ॲस्पेक्ट असे त्याचे खूप चांगले डेव्हलप झाले, म्हणजे केले. ॲक्च्युली वर्ल्ड रेकॉर्ड इज 2000, सो त्यांनी थोडे जास्ती, तो म्हणला की नाही मी त्याच्यापेक्षा जास्ती थोडे करतो. सो आज त्यांनी 2111 व्हॅलिड जे काही विटनेसेसनी विटनेस केले आणि त्यांना डिस्काउंट केले जातं, त्यांनी 2111 असे टोटल काउंट त्यांनी रेकॉर्ड अटेम्प्ट केला आणि इट्स अ सक्सेसफुल अटेम्प्ट. त्याच्यामुळे मला एक ॲज अ पॅरेंटवर मला खूपच अभिमान वाटतो त्याचा, कारण गेले जवळपास 11 महिने 12 महिने तो करतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.